हाय हॅलो नमस्ते, मी प्रज्ञा। स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही आलेलो आहे उजरे रोडला, जे देवरूखपासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि आम्ही पाठी बघू शकता तुम्ही, बोर्ड लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ मठ। आता आम्ही आलेलो आहे मठामध्ये, तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया। मी सुद्धा फर्स्ट टाईम आले आहे, म्हणजे आम्ही दोघं पण फर्स्ट टाईमच आलेलो आहेत। तर ते आम्ही तुम्हाला नंतर सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही, कुठेही स्किप करू नका। आणि आता आपण आतमध्ये जाऊया। सर्वात आधी फ्रंटला हे बघा, गाई वस्त्राची मूर्ती आहे। आजूबाजूचा परिसर तो मी तुम्हाला नंतर दाखवते, आधी आपण जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरळ सरळ आतमध्ये यायचं आहे तिथून, जे मी तुम्हाला मेन एंट्रन्स दाखवलं तिथे। आणि तिथेच आहे स्वामी समर्थांचं मठ। इथे आपण आधी चप्पल काढू। स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे मी। खूप दिवसापासूनची इच्छा होती की यायचं आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये। आणि स्वामींचा प्रकट दिन, पुण्यतिथी वगैरे झाली, मुंबईला असतो तर मी लगेच गेली असती स्वामींच्या मठामध्ये। पण इथे गावाला मला माहिती नव्हतं ना की कुठे आहे, तर मग अचानक मला कोणाकडून तरी समजलं की ओजरे गावामध्ये आहे स्वामींचं मठ। तर मग सुयोगला म्हटलं चला आपण जाऊन येऊया करून। तर आता आम्ही आलो फायनली स्वामींच्या मठामध्ये आणि छान असं आमचं दर्शनसुद्धा झालं आहे, खूप प्रसन्न वाटलं। तर तुम्हाला मी आता आजूबाजूचा परिसर दाखवते इकडचा थोडा। हा बघा मठाच्या आजूबाजूचा परिसर आहे, सगळ्या प्रकारची इथे झाडे लावलेली आहेत सगळी। मध्ये मध्ये क्लिक करून
आलेलो आहे आम्ही बाहेर आता, जिथून मेन तिथून इंटरेस्ट आहे ना पुढे, ते बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता, तिथून आलो आम्ही आणि इथे समोरच स्वामींचा मठ आहे आणि त्या साईडला अन्नछत्र आहे. खूप छान वाटतं बाजूला असं ना, आम्ही पण फर्स्ट टाईमच आलेलो आहे, मस्त वाटतं. म्हणजे गावच्या ठिकाणी सुद्धा स्वामी समर्थांची मठ आहे हे बघून खूप छान वाटतं. आणि 2000 सालीच आहे ना काहीतरी स्थापना केली, असं बाहेर लिहिलेलं आहे बोर्ड, स्वामी समर्थ मठ 2000. आणि आजूबाजूला अशी खूप छान अशी झाडं वगैरे आहेत, मस्त वाटतं. काम चालू आहे थोडं थोडं, काही नाही काय लाद्यांचं वगैरे. तर आम्ही आलेलो आहे, तर मला तर खूप बरं वाटलं, कारण की माझी खूप दिवसाची इच्छा होती. मी तुम्हाला सांगतच होते ना आपण जाऊया करून मठामध्ये, तर फायनली आलेलो आहे. हाय फ्रेंड्स, तर आता स्वामींचं दर्शनसुद्धा आपलं छान प्रकारे झालेलं आहे आणि व्हिडिओ मी आता इथेच थांबवते, कारण पुढे आपल्याला गणपती मंदिरातसुद्धा जायचं आहे. तो व्हिडिओ वेगळा येईल, पण स्वामी मठाचा व्हिडिओ ओजरे गावातला तुम्हाला कसा वाटला ते लाईक कमेंट करून सांगा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि छान छान व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्यावरती क्लिक करा, त्याने काय होईल तुम्ही जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल. तर चला